सार्वजनिक नळ बंद करण्याच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेत माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी पालिका प्रशासनावर घणाघाती टीकास्त्र सोडलं। सार्वजनिक नळाच्या समर्थनार्थ सुरेश पाटील यांनी गरीब जनतेच्या दारात जाऊन कैफियत ऐकून घेतली। सार्वजनिक नळ बंद केल्यानं आम्ही पाणी कुठं भरायचं असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला। यावेळी प्रशासनाच्या निर्णयावर प्रहार करत तात्काळ सार्वजनिक नळ जोडा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला। प्रभाग क्रमांक 3 मधील भावनीपेठ परिसरातील घोंगडे वस्ती, ढोर गल्ली, अण्णाभाऊ साठे नागरी वसाहत, गलिच्छ वस्ती, सुधारणा झोपडपट्टी, दाळगे प्लॉट, इंदिरा वसाहत, मड्डी वस्ती आदी परिसरात सार्वजनिक नळाचा बोजवारा उडाला आहे। सार्वजनिक नळ बंद केल्यानं इथल्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। ही अडचण माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांना कळताच त्यांनी थेट परिसर गाठून मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनावर संताप व्यक्त केला। नळ पुन्हा कार्यान्वित करून गरीब जनतेची तहान भागवा, अन्यथा प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। दिवाळीनंतर सार्वजनिक नळ कट करतो असं ऐकताना म्हणलेलं आहे, परंतु म्हणलेलं असताना माननीय पालकमंत्री यांनी दिवाळीपर्यंत कट करू नका, दिवाळी झाल्यानंतर कट करा असं म्हणलेला लेखी आदेश नसताना या सोलापूर शहरामध्ये गेल्या महानगरपालिका स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत सर्व लोकांचं जे काही प्रॉपर्टीधारक आहेत, श्रीमंत आहेत, त्या लोकांनी ते नळ खाजगी घेतलेले आहेत, परंतु झोपडपट्टी एरिया म्हणजे गलिच्छ वस्ती आणि आमचं अण्णाभाऊ साठे वस्ती ज्या ठिकाणी गरीब वस्ती आहे त्या ठिकाणी नळ कट करणं योग्य नाही आहे। नळ तिथं ठेवलं पाहिजे, कारण गोरगरिबांना पाणी भरायला कुठंच घरामध्ये मिळत नाही, त्यामुळं ते सार्वजनिक नळाला पाणी भरतात। हे इंदिरा गांधीच्या काळापासून त्या मोदीपर्यंत साहेबांच्या काळापर्यंत हे असताना आज एक आहे हुकुमशाही चाललं आहे आयुक्तांचं, हे बरोबर नाही आहे। आयुक्तांनी खरं तर पाणी जिथं जिथं वाहून जातं आहे, आम्ही अनेक वेळा तक्रार करून जिथं खाजगी नळाचं पाणी रस्त्यावर पाणी गाड्या धुतात, मोटर धुतात, घरं धुतात, ते लोकांचे नळ कट करायला पाहिजे, परंतु ज्या लोकांनी गरिबांनी इथं पाणी भरतात त्या लोकांचं नळ कट करणं योग्य नाही आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आता ढोरगल्ली दळगेपाडमध्ये असं एकंदरीत 21 नळ कट केलेत, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं आहे। मला वाटायला लागलं आहे की असं काम करणं हे दडपशाही आणि दंडलशाही आहे। आयुक्तसाहेब, तुम्हाला जर खरंच या ठिकाणी ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी आहे त्या ठिकाणी बेकायदेशीर नळं, आमचं तर मस्त 40,000 बेकायदेशीर नळ आहेत, हे फक्त 2-3,000 आपले सार्वजनिक नळ असतील। पहिला बेकायदेशीर नळ कट करा, नंतर या ठिकाणी सार्वजनिक नळ ज्या ठिकाणी पाणी भरत नाहीत, जिथं चांगल्या चांगल्या श्रीमंताच्या अपार्टमेंट वगैरेमध्ये नळ आहेत ते तुम्ही कट करा, परंतु गोरगरिबांच्या घरासमोरच्या गोरगरिबांच्या एरियात त्या ठिकाणी नळ कट केलं तर आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही तुमच्या विरोधात आवाज उठू, तुम्हाला आम्ही चले जाऊच्या घोषणा करून या ठिकाणी तुम्हाला घरी पाठवू। दरम्यान गोरगरीब जनतेच्या मळावर उठून त्यांना उद्ध्वस्त करू नका, सर्वसामान्यांना धीर आणि आधार देण्याची भूमिका बजावावी असं आवाहन माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी महापालिकेच्या आयुक्तांना केलं।